बीएसएनएल से अतिरिक्त महासंचालक प्रभाकर पाटील यांच्या रत्नागिरी आणि कोल्हापूर मधल्या कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. पाटील यांच्यावर यापूर्वी सिम कार्ड घोटाळ्यात ठपका ठेवण्यात आलाय. आज त्यांच्या घरावर आणि कार्यालयावरती सीबीआयने एकाच वेळी छापा टाकला. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या संशयातून ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यातून पाटील यानं कोट्यवधींची माया जमा केल्याचा संशय आहे. आणि ह्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. बीएसएनएलचे अतिरिक्त महाव्यवस्थापक असणाऱ्या प्रभाकर पाटील यांच्यावर सीबीआयने जो आहे तो फास आवळायला सुरुवात केली. रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी प्रभाकर पाटील यांची जी अवैध प्रवास संपत्ती आहे त्या ठिकाणी जे आहे ते बीएसएनएलने काल रात्री जे आहे ते छापेमारी केली आणि त्याच्यामध्ये जे आहे ते रत्नागिरीमधली जी प्रॉपर्टी आहे ती सील करण्यात आली आहे. प्रभाकर पाटील हे 1998 ते 2001 साली या सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते आणि त्या दरम्यान त्यांनी जे आहे अनेक वेळा अवैध प्रॉपर्टी जी आहे ती जमा केली होती. त्याच्यावरच एसीबीने जे आहे ती छापा टाकला होता आणि त्यामध्ये हे सर्व प्रकार जो आहे तो उघडकीस आला होता. त्यानंतर प्रभाकर पाटील यांची त्या शिक्षा म्हणून त्यांची जी आहे ती जम्मू काश्मीर येथे बदली करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी प्रभाकर पाटील यांनी जी आहे ती रत्नागिरी येथे जी आहे ती बदली करून घेतली. मात्र 1.5 वर्षापूर्वीच त्यांची बदली जी आहे ती कोल्हापूर या ठिकाणी जी आहे ती झाली आहे. मात्र प्रभाकर पाटील यांची खात्याने जी चौकशी जी आहे ती सुरू होती आणि या चौकशीमध्ये प्रभाकर पाटील यांनी जे आहे ते अनेक वेळा अवैध संपत्ती जी आहे ती गोळा केल्याचं निदर्शनास आलं आणि काल रात्री जे आहे ते सीबीआयच्या अधिकाऱ्याने रत्नागिरी येथे येऊन जे आहे ते छापा टाकला आणि त्या प्रभाकर पाटील यांची जी अवैध संपत्ती आहे ती जप्त केली आहे. खरं तर प्रभाकर पाटील यांनी ज्या अवैध संपत्ती जी आहे गोळा केली त्यांच्या अनेक बागा या रत्नागिरीच्या भागामध्ये ज्या आहेत मोक्याच्या ठिकाणी ह्या बागा आहेत आणि या ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर जे आहे ते प्रभाकर पाटील यांनी उभे आपल्या जागेमध्ये उभे केलं आणि त्याचा जो मोबदला जो आहे तो प्रभाकर पाटील घेत होते आणि याच्यामुळेच ही सगळी चौकशी जी आहे ती सुरू झाली आणि अवैध संपत्ती प्रकरणी काल रात्री जे आहे ते सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन छापेमारी केली आणि प्रभाकर पाटील यांची संपत्ती जी आहे ती जप्त करण्यात आली आहे. व्हिडिओच्या दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.